नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुनीता मदनराव जाधव, प्राथमिक शिक्षिका, जिल्हा परिषद शाळा फुटाणा। तर आज आपण गणित विषयाचा माहितीचे व्यवस्थापन हा पाठ पाहणार आहोत। चला तर मग पाहूयात। आता इथं ठेवलेले काय आहेत, काही धान्य आहे बरोबर आहे, आणि ह्या इथं ठेवलेले म्हणजे हे धान्य पिकवणारे किती शेतकरी आहेत त्यांची आपल्या समोर काय केले तिथं चित्र ठेवलेले आहेत तुम्हाला। चला बघू तर आपण, तुम्हाला हे धान्यांची ओळख आहे का? तर सांगा बरं, हे कोणतं धान्य आहे? तूर डाळ। बरोबर, हे तू सांग संध्या। मूग। बरोबर। साखर। सांग। तांदूळ। गहू। बरोबर। आता हे इथं धान्य आहे, तर तूर डाळ पिकवणारे, तूर डाळच पीक घेणारे किती शेतकरी दिसत आपल्या चित्रामध्ये? मोजत बरं, एक दोन तीन चार पाच। बरोबर। तर मूग घेणारे किती आहेत शेतकरी? दोन शेतकरी आहेत। तसं साखर घेणारे किती आहेत? एक दोन तीन। बरोबर। तांदूळ पीक घेणारे एक शेतकरी आहेत। गहू पीक घेणारे एक दोन तीन चार पाच सहा। गहू हे पीक घेणारे सहा शेतकरी आहेत। तर आता शेवटचं आपलं राहिलेलं कोणतं? ज्वारी। ज्वारी घेणारे किती आहेत तर मोजत आपण? एक दोन तीन चार, आहे की नाही? आपण आता काय बघितलं, किती शेतकरी आहेत आणि धान्य पिकवणारे ते पाहिलं। जेवढे शेतकरी आहेत तेवढे आपण काय करू, हे दिलेल्या पेजेसवर रेघ मारूया, नाही ना? आपल्याला तक्ता तयार करायचा माहितीचा। चला आता हे गहू तूर डाळ पिकवणारे किती शेतकरी आहेत? बरोबर। आता आपण पाचवी रेघ मारून घेऊ। एक दोन तीन चार पाच। बरोबर। आता मूग घेणारे किती आहेत? दोन आहेत। तर आपण काय करणार इथे? दोन रेषा मारणार। आता साखर घेणारे किती आहेत? तीन आहेत। तीन रेषा मारणार, दोन तीन। आता तांदूळ घेणारे किती आहे? एक आहे। किती रेष मारणार इथे आपण? एकच मारणार। बरोबर। आता गहू घेणारे किती आहेत बरं? एक दोन तीन चार सहा। तर आता इथे किती रेषा मारावं लागतील आपल्याला? चला मारूयात मग। एक दोन तीन चार पाच सहा। बरोबर। आता ज्वारी घेणारे किती आहेत? चार। इथे चार रेषा मारू, एक दोन तीन चार। बरोबर। आता आपण काय केलं, चित्रांच्या ऐवजी तर काय मारल्या? रेषा मारल्या। आता ह्या जेवढ्या रेषा आहेत तेवढ्याच्या समोर आपण काय करूया, अंक ठेवूया, म्हणजे आपल्याला काय समजेल पटकन किती संख्या ओळखता येईल। याच्यातल्या संख्या शोधून ठेवा बरं, याच्या समोर किती आहे तर, कोणत्या समोर किती आहे तर। हा ठेव ती, एक तुला सापडली ना तिथं ठेव, जसं सापडलं त्याच्या समोर ठेवा, त्याच्या समोर ठेव इथे, हा इथे। बरोबर। आता हे पुढची कोणती पण सापडली ते ठेवा, हा दोन कुठे आहे तिथे ठेवा। बरोबर, यांच्याकडे ठेवा। हा ठेव आता पुढची, एक कुठे ठेवणार इथे, हा बरोबर। आणखीन घे, हा बरोबर। आता हे इथे किती आहे? सहा। घे बरं, सहा ठेव, हा। आणि इथे बरोबर। आता आपण इथं काय मारल्यानंतर? रेषा मारल्या, आणि त्या रेषा एवढेच काय केले? पाच। म्हणजे आपल्याला जवळ जेवढे चित्र आहेत तेवढ्या संख्या आपल्या जवळ आहे, बरोबर आहे। आता आपल्याला चित्रांची आवश्यकता नाही, आपण डायरेक्ट काय करू शकतो, संख्या बघू शकतो। आपण काय करू, चित्र तोपर्यंत बाजूला ठेवू। आता आपण काय करू, हे जे थोडं जवळ ठेवू, आपण आता चित्र बाजूला केलेत ना। आता हे झाले धान्य, त्या मारलेल्या रेषा, ह्या रेषांनाच काय म्हणतात माहितीये का? याला म्हणतात ताळ्याच्या खुणा। काय म्हणतात याला? ताळ्याच्या। बरोबर। आणि ह्या ताळ्याच्या खुणांनी एवढेच आपण त्याच्या समोर काय ठेवलेले आहेत? अंक ठेवलेले आहेत, बरोबर आहे ना? आता या पूर्ण याला काय म्हणायचं, एक तक्ता तयार झाला आपला। काय तयार झाला? तक्ता। धान्य, ताळ्याच्या खुणा आणि अंक, आणि जितके शेतकरी पीक घेतात तेवढे आपल्या समोर अंक तयार झालेत, नाही ना? आता यावर आधारित मी तुम्हाला काय करते, आता प्रश्न विचारते, तुम्ही त्याचे मला काय करायचे, उत्तर द्यायचे, देताल? हा चला। आता आपण हे जे तक्ता बघितला, या तक्त्यामध्ये एकूण किती धान्यांची माहिती दिलेली आहे सांगा बरं मोजून? हा, एकूण किती धान्यांची माहिती दिलेली आहे? सहा धान्यांची माहिती दिली, बरोबर आहे। आता मला सांगा की मूग हे पीक घेणारे किती शेतकरी आहेत? दोन।
दोन शेतकरी आहेत, बरोबर आहे, है ना। आता संध्या तू सांग बरं, गहू पीक घेणारे किती शेतकरी आहेत? तांदूळ घेणारे किती शेतकरी आहेत? एक आहे। तूर डाळ घेणारे किती शेतकरी आहेत? पाच आहेत, बरोबर आहे। आता चार शेतकरी कोणतं धान्य घेतात बरं? ज्वारी, आहे की नाही? चार जण कोणतं घेतात? ज्वारी घेतात। तर तीन जण कोणतं पीक घेतात तीन शेतकरी? साखर, बरोबर आहे। आता मला सांगा बरं, शेतामध्ये साखर उगवते का? त्याच्यासाठी कोणतं पीक घेतात बरं साखरेसाठी? म्हणजे ऊसापासून नंतर साखर तयार होते की नाही। म्हणजे ऊस घेणारे किती शेतकरी आहेत? तीन आहेत, बरोबर आहे। आता यामध्ये सर्वात कमी शेतकरी कोणतं धान्य घेतात बरं? तांदूळ। कारण की तांदूळ घेणारे फक्त किती शेतकरी आहेत? एकच आहेत। आणि सर्वात जास्त पीक घेणारे शेतकरी कोणतं पीक घेतात? ते गहू। आणि किती जण घेतात? ते सहा, बरोबर। आता आपण एवढं जे पाहिलं त्याला म्हणायचं माहितीचं व्यवस्थापन। अगोदर आपण धान्य पाहिले, धान्यानंतर किती शेतकरी ते धान्य पिकवतात हे पाहिले, त्याच्यानंतर काय केलं आपण या रेषा मारल्या, या रेषालाच काय म्हणायचं? ताळ्याच्या खुणा म्हणायचं। आणि या ताळ्याच्या खुणा एवढ्याच आपण काय केल्या, संख्या त्याच्यासमोर ठेवल्या। आणि याच्यावर मी तुम्हाला काय केले, प्रश्न विचारले, तुम्हाला ते उत्तरही देता आले ना। या सगळ्या याला काय म्हणायचं? माहितीचे व्यवस्थापन। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया।